मी तर म्हणतो अजितदादांनी नीट विचार केला ना तर ते महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री होऊ शकतात असं मला वाटतं. पवारांनी राजीनामा मागे घेतल्यावर महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल मी तुला सांगतो. पण उद्धव ठाकरे नाराजी व्यक्त करतील आणि पवार नंतर त्याला सांभाळून घेतील. कारण यावेळेला शरद पवारांनी आपले अंदाज चुकवलेले नाहीयेत. गेले 3 दिवस आपण जे बोलतोय जे विश्लेषण करतोय ते ऑलमोस्ट बरोबर आलेलं आहे. आता यापुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्याला शरद पवार इतकेच तुम्ही राजकारणामध्ये चातुर्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे असं म्हणता येईल. वागळे सर कोणाला तुम्हाला नाही 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 अजिबातच नाही इतका आम्ही मूर्खपणा करणार नाही. आपले पत्रकारांचे अंदाज कधी चुकू शकतात पण यावेळेला बरोबर आले आहेत. त्याचं कारण संजय असेल मी असेल आम्ही शरद पवारांना 78 सालपासून बघतोय रे. म्हणजे शरद पवार आता एवढंच बाकी राहिलंय. मी शरद पवारांवर एक पुस्तक लिहिण्याचा विचार करतोय. त्याच्यामध्ये शरद पवारांच्या मूव्ज काय असतात याचं सविस्तर वर्णन येणार आहे. तर ते आता कसं आहे ते किती अनप्रेडिक्टेबल असले ना तरी आमच्या दृष्टीने काही वेळा खूपच प्रेडिक्टेबल वागतात. यावेळेलाही ते वागलेले आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसारखंच केलेलं आहे राजीनामा मागे घेतलाय. पण तुझा जो मुद्दा होता महाविकास आघाडीचं काय होणार महाविकास आघाडीवर या सगळ्याचा परिणाम झालाय का हो झालाय. काँग्रेसचे नेते शिवसेनेचे नेते अस्वस्थ होते. इतकं चांगलं वातावरण असताना पवारांना असं का वागायला पाहिजे अजितदादा तिकडे का जात आहेत म्हणजे जाऊ इच्छित आहेत भाजप बरोबर अशी चर्चा चालू होती. पण आता पवारांनी राजीनामा मागे घेतल्यावर महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल मी तुला सांगतो. आणि उद्धव ठाकरेंची जी नाराजी आहे ना ते आपल्या जे मनातली जी खंत आहे अस्वस्थता आहे ती संजय राऊतांच्या मुलाखतीमध्ये बाहेर काढतील. बोलतील ते काय फार हार्शली बोलणार नाहीत कारण त्यांनाही पवारांचं महत्व माहिती आहे. पवार काय करू शकतात त्याला माहिती आहे. पण ते नाराज आहेत खूपच नाराज आहेत पवारांनी हे लिहिल्यामुळे. खरं तर मला विचारशील तर पवारांना आत्ता या क्षणाला हे सगळं लिहायची काहीच गरज नव्हती. हा जो कार्यक्रम झाला हे पुस्तक जे आहे पवारांचं नवीन एडिशन याच्या पहिल्या प्रकाशनाला मी हजर होतो नेहरू सेंटरमध्ये 2015 साली 75 होती पवारांची तेव्हा ते पहिलं एडिशन निघाली. ही अधिक 70 पानं त्यांनी आता घातलेली आहेत. पण उद्धव ठाकरे नाराजी व्यक्त करतील आणि पवार नंतर त्याला सांभाळून घेतील. पवार हे महाविकास आघाडीचे जनक आहेत संस्थापक आहेत. उद्धव ठाकरेंना कसं सांभाळायचं त्यांना माहिती आहे. उद्धव ठाकरेंवर त्यांनी राग काढलेला आहे कारण उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताना त्याला विश्वासात घ्यायला हवं होतं. जर पवारांना विश्वासात घेतलं असतं तर खूप गोष्टी सोप्या झाल्या असत्या असं मलाही वाटतं. पण महाविकास आघाडीवर याचा फार मोठा परिणाम असं होईल असं वाटत नाही. 4-5 दिवस ही बातमी चालेल. आत्ताच ती व्हायरल झाली आहे उद्धव ठाकरे आणि पवारांमधले मतभेद वगैरे. उद्धव ठाकरेंचे कालचे बाईट्स काही लोक दाखवत आहेत पण फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे का नथिंग सक्सेड्स लाईक सक्सेस. महाविकास आघाडीच्या सभा यशस्वी होत आहेत वातावरण अनुकूल आहे अशा वेळेला भांडून येणारी सत्ता कोण घालवेल. मी तर म्हणतो अजितदादांनी नीट विचार केला ना तर ते महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री होऊ शकतात असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी जर भाजपकडे जाण्याची आपल्या मनामध्ये जी एक लालसा निर्माण झालेली आहे ती जर आवर्ती घेतली तर मला असं वाटतं त्यांचंही भलं होईल महाविकास आघाडीचंही भलं होईल. तेव्हा काय म्हणतात ना ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड. तर आता गोड शेवट झालेला आहे. आता उपकथानकच चालणार आहे अजितदादा काय करतील काय करतील हे पुढचा निर्णय येईपर्यंत सुप्रीम कोर्टाचाच चालणार आहे. त्याकडे आपण लक्ष ठेवूया आणि उद्धव ठाकरेंची नाराजी पुढच्या आठवड्यात दूर होईल असं मला वाटतं. बघूया काय होतंय.